नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशन सादर करत आहे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची अभ्यासक्रम न्याय माहिती. सर्वप्रथम मी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. आता दहावीनंतर काय हा मोठा प्रश्न समोर असेलच. सायन्स, कॉमर्स, आर्ट या फॅकल्टी तर आहेतच, पण त्याशिवाय दहावीनंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग ग्रुपमधील एक व्यवसाय अभ्यासक्रम 11वी लेवलवरती सादर केला जातो मित्रांनो. तर मी राजेंद्र काळे एस एम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे हा व्यवसाय अभ्यासक्रम गेली 29 वर्ष शिकवत असून त्याबद्दलची माहिती देण्याकरिता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्यास ओळख करून देत आहे. कन्स्ट्रक्शन उद्योग हा सर्वात मोठा उद्योग आहे मित्रांनो. सर्वात मोठी इंडस्ट्री कुठली असेल तर कन्स्ट्रक्शन उद्योग इंडस्ट्री सर्वात मोठी आहे. या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मनुष्यबळाची गरज आहे, त्याचबरोबर असंख्य सेवांना या ठिकाणी वाव आहे. तसेच हा जो कन्स्ट्रक्शन उद्योग आहे शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र व्याप्ती आहे. तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा हा उद्योग आहे. तसेच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मुख्य घटक म्हणून कार्यरत आहे. आता हा जो कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी व्यवसाय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आपण बघूया. हा अभ्यासक्रम 11वी व 12वीमध्येच पूर्ण केला जातो. हा अभ्यासक्रम जो आहे तो शासनमान्य आंदोलन अभ्यासक्रम आहे. याची फी सुद्धा नाममात्र आहे. परीक्षा जी 12वीची घेतली जाते जी आर्ट, सायन्स, कॉमर्स तेच बोर्ड याची HSC बोर्ड परीक्षा घेते. मर्यादित प्रवेश संख्या असल्यामुळे थेरीसोबत प्रॅक्टिकलवर भर दिलेला आहे. तसेच थेरी व प्रॅक्टिकलसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. स्किल बेस्ड एज्युकेशन आहे. HSC बोर्ड सर्टिफिकेट बरोबरच कौशल्य व उद्योजकता विभागाचे स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाते. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा थेट द्वितीय वर्षात हा कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रवेश दिला जातो. शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात रोजगार व स्वरोजगाराच्या खूपशा संधी उपलब्ध आहेत मित्रांनो. आता या कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट असणारे विषय कोणकोणते आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्या ठिकाणी पहिला विषय आहे इंग्लिश, जो सायन्स, कॉमर्स, आर्टला असतो तो मराठी पण तसेच प्रकारे आहे. पर्यावरण आहे, फिजिकल ट्रेनिंग PT आहे, जनरल फाउंडेशन कोर्स आहे, बिल्डिंग मटेरियल व सेफ्टी मॅनेजमेंट आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड ऑटोकॅड हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, इस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट, सर्वेईंग असे हे विषय 11वी 12वीमध्ये शिकवले जातात मित्रांनो. आणि यानंतर आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणकोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण कन्स्ट्रक्शन साईट सुपरवायझर तुम्ही हा जॉब तुम्हाला मिळू शकतो. हा कोर्स केल्यानंतर सर्वेअर म्हणून तुम्ही काम करू शकता, आर्किटेक्ट असिस्टंट म्हणून काम करू शकता, कन्स्ट्रक्शन मटेरियल टेस्टिंग करू शकता तुम्ही, त्याचबरोबर ड्रॉप्समनचं काम करू शकता. ऑटोकॅड झाल्यामुळं तुम्ही ड्रॉप्समनचं काम करू शकता, क्वालिटी कंट्रोल सुपरवायझरचं काम करू शकता. तर आता आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी हा कोर्स केल्यानंतर जशा रोजगाराच्या संधी आपण पाहिलेल्या आहेत तशा स्वयंरोजगाराच्या संधी म्हणजे स्वतः तुम्ही उद्योजक होऊ शकता मित्रांनो. तर त्या ठिकाणी पहिला आहे तुम्ही गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर बनू शकता, सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर, सर्वेअर, इंटिरियर डिझायनर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, सेल्फ मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी करू शकता, मटेरियल सप्लायर तुम्ही होऊ शकता. तसेच आता हा जो कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कोर्स केल्यानंतर पुढे तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर पुढील शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत तर पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणेच इंजिनिअरिंगचा डिप्लोमा थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जातो. पुढे इंजिनिअरिंगची पदवी घेता येते, PhD घेता येते, BA, BCom, BBA, BCA पदवी शिक्षणही घेता येते. युनिव्हर्सिटीच्या बॅचलर ऑफ व्होकेशनल इंटिरियरला प्रवेश मिळू शकतो. त्यामुळं तुमचं शिक्षण थांबत नाही मित्रांनो. तुम्हाला जर शिकायचं असेल तर चांगल्या प्रकारचं आपल्याला पुढे शिक्षण घेण्याला हा उत्कृष्ट असा कोर्स आहे.
तर धन्यवाद, थँक्यू, ऑल द बेस्ट.